मिथ्या अटी Oh,
अवघी मिथ्या अटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणे आले भागा तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन विठाला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जघननिहित पाणी मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंग एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पूर्वा विजयांश केली स्मरण हो या सकळ विद्येंजलीकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता विठाला अवघी मिथ्या अटी अवघी मिथ्या अटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मेचे महान असे भक्त भक्त हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातील विशेषत्वाने राम नामाचा महिमा सांगून आपल्यासारख्या सामान्यांना मरणाआधी सावध करणारा अभंग या ठिकाणी सेवेला निवडलाय विठ्ठला 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 विठ्ठला
या ठिकाणी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कल्प असा परिहार देणे उचित ठरेल, तो म्हणजे असा की भगवान परमात्म्याच्या इच्छेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त जाधव परिवाराच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नाने गेल्या 3 वर्षांपासून हा पुण्य स्मरणाचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. अनेकांना वाटत असेल की याकरता भगवंताची इच्छा साधू संतांचे आशीर्वाद लागतात का, तर नक्कीच लागतात. सोहळे कुणाचेही होत नाही, पुण्यस्मरण कुणाचंही होत नाही. भगवंताची इच्छेशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही आहे, भगवंताच्या कृपेशिवाय ह्या गोष्टी होणं शक्य नाही आहे. आज जाधव परिवारातील जे कैलासवासी भगवंत शंकर जाधव हे जे बाबा आहेत, त्या बाबांनी आपल्या जीवनामध्ये काही नित्यनियम केलेत, जो परमार्थाचा खऱ्या अर्थाने अनुकरण केलेला आहे, परमार्थाचा ध्यास जीवनामध्ये जो धारण केलेला होता, त्यांचा नित्यनेम होता की ते रोज मारुती मंदिरात यायचे, मारुतीरायाचं दर्शन घ्यायचे. हा जो त्यांचा एक परमार्थ आहे, परमार्थ फलद्रुप खऱ्या अर्थाने झालेला आहे. त्यांना ज्यावेळेस देवाज्ञा झाली, मला माहितीनुसार कळालं की ज्या दिवशी बाबांना देवाज्ञा झाली त्याच दिवशी त्यांच्या ज्या पत्नी आहेत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुमनबाई भगवंता जाधव, या आजी सुद्धा महाराज बाबांसारखा त्यांच्या जीवनात सुद्धा परमार्थ आहे. मी सांगत असते, स्त्रीचा परमार्थ हा पुरुषापेक्षा वेगळा असतो. स्त्रीने स्वतंत्र परमार्थ केला नाही तरी चालतो, जर तिने आपल्या पतीची सेवा केली, पतीच्या पावलावर पाऊल ठेवलं, तर स्त्रीला परमार्थ नाही केला तरी तिचा काय आहे, मूर्तिमंत परमार्थ आहे. आजींच्या बाबतीत हेच घडलंय. आजींनी आयुष्यभर आपल्या पतीची केलेली सेवा, पतीच्या पावलावर ठेवलेलं पाऊल, आणि म्हणून ज्यावेळेस पती गेले, आजींची इच्छा, हनुमंतरायाला साकडं घातलं, खरंच हनुमंतराया तुमची कृपा असेल माझ्या पतीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा, तर त्यांच्याशिवाय मलाही राहायचं नाही. आणि ही खरंच अंतकरणातली एक तळमळ त्या हनुमंतरायांनी सुद्धा ऐकली महाराज, आणि त्याच दिवशी आजीही आपल्या पतींबरोबर निघून गेल्या. एक लक्षात घ्या, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता, अनासाये आत्महिता मिळेची ते माऊली म्हणतात. पतीच्या मतामध्ये जी आपलं मत मिसळवते ती पतिव्रता आहे, पण पतीच्या मरणामध्ये जी आपलं मरण मिसळवते ना ती प्राणेश्वरी आहे. पतिव्रतेंचे काही प्रकार आहे, एक आहे पतिव्रता, एक आहे सती, आणि एक आहे प्राणेश्वरी. आज आजींच्या बाबतीत आणि बाबांच्या बाबतीत खरंच गौरवास्पद या ठिकाणी घटना आहे की दोघंही या ठिकाणी त्यांचा जो अंत आहे, खऱ्या अर्थाने इहलोकाची यात्रा ही दोघांनी बरोबर संपवली. हा एक जीवनातला फार मोठा सोहळा आहे, आणि तो सोहळा नक्की त्यांचा आदर्श म्हणून साजरा झाला पाहिजे. म्हणून हा जाधव परिवार गेल्या 3 वर्षांपासून हा सोहळा या ठिकाणी साजरा करतात. विठ्ठल 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 क्वचित उदाहरणांमध्ये आजचं हे उदाहरण आहे जाधव परिवारातलं. संसारातलं प्रेम हे कितीही नाही म्हटलं, कितीही नाही म्हटलं तरी शरीरापासून सुरू होत. संसाराला सुरुवात करत असताना मुलगा मुलगी बघायला जातो, खरं सांगा तिचं शील बघतो की तिचं रूप बघतो? अगोदर तर रूपच बघतो. मुलगी जरी मुलगा बघत असेल काय बघते? रूप. संसारातील प्रेम हे शरीरापासूनच सुरू होत हे सत्य आहे, पण याचा शेवट जर आत्म्यापर्यंत नाही झाला तर संसार फलद्रूप नाही. संसारातलं प्रेम नक्की शरीरापासून सुरू व्हावं, पण त्याचा अंत मात्र आत्म्यापर्यंत, आत्मिक प्रेमापर्यंत असावा. म्हातारपणात जे प्रेम असतं ना ते आत्मिक प्रेम असतं. म्हातारपणात शरीर असतं का? नाही. पण तरी आजोबांची काळजी आजी घेते, आणि आजीची काळजी हे कोणतं प्रेम आहे? हे आत्मिक प्रेम आहे. आणि कदाचित ह्या प्रेमापर्यंत मजल आजीबाबांची गेलेली होती. त्यांचा खरंच धन्य गृहस्थाश्रमा असं म्हटलं तरी हरकत ठरणार नाही. आणि त्यामुळेच बाबांच्या पाठोपाठ त्याही त्या ठिकाणी गेलेल्या आहे. ही घटना
आपल्या संप्रदायातील जे देगलूरकर घराणं आहे ना, या घराण्यात घडलेले आहे. शतकोटीमध्ये त्याचा यशवंत महाराजांनी उल्लेख केला आहे. धुंडा महाराज देगलूरकर यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे कृष्णामाई. यांनी फक्त ऐकलं की महाराज गेलेत, त्यांनी सुद्धा महाराज आपली यात्रा संपवली, त्यांनीही प्राणांचा अंत केला. याला म्हणतात प्राणेश्वरी, याला म्हणतात पतिव्रता. आणि म्हणून पतिव्रता होणं हे सामान्य नाही आहे. आणि जी पतिव्रता झाली महाराज तिची देवावरही सत्ता चालते. आणि म्हणूनच हनुमंतरायाला सांगितलेली विनवणी हनुमंतरायाला ऐकावी लागली. बरोबर आहे की नाही? तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता. गाजवलेली आहेच. आणि ते फळही त्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे. पण हा जाधव परिवार सुद्धा फार भाविक आहे की गेल्या 3 वर्षापासून आई वडिलांचं पुण्यस्मरण करतात. पुण्यस्मरण का करावं? पुण्याचा संचय करण्यासाठी पुण्यस्मरण केलं जातं आणि त्यांना पुण्य देण्यासाठीही पुण्यस्मरण केलं जातं. माझ्या मते आजचं जे पुण्यस्मरण आहे ते त्यांना पुण्य देण्यासाठी नाही आहे, तर त्यांच्या स्मरणाने आपण पुण्यवान होण्यासाठी आहे, त्यांचा आदर्श घेण्यासाठी आहे. पण हे पुण्यवान होत असताना त्यांच्या मरणाने आपण सावध व्हायचं आहे. पण काय सावधानता आहे जीवनामध्ये? कसं सावध व्हायचं? तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सावध करतात. जगद्गुरु तुकोबरायांचे जे अभंग आहे ते मानवी जीवनाला सावध करणारेच अभंग आहेत. तुकोबऱ्यांचा कुठलाही अभंग घ्या, त्या अभंगाला काही वैशिष्ट्य लागू होतात. पहिलं म्हणजे तुकोबऱ्यांचे जे अभंग आहे ते सूत्रांप्रमाणे आहे, सूत्रांप्रमाणे. दुसरं वैशिष्ट्य, त्या अभंगांची भाषा सोपी आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त महत्व प्रतिपादन करण्याची शब्दशक्ती फक्त तुकोबऱ्यांच्या अभंगात. त्यात पहिलं वैशिष्ट्य मी सांगितलं की ते सूत्रांप्रमाणे का गणित विषय असतो. त्या गणित विषयामध्ये उदाहरणं खूप असतात, पण ते उदाहरणं सोडवण्याकरता सूत्र मात्र एखादं असतं. ते एक सूत्र सगळ्या उदाहरणांना लावलं की उदाहरणं पटपट सुटतात. जीवन हे गणित आहे, खूप प्रश्न आहेत, खूप उदाहरणं आहेत. उत्तर फक्त गाथा आहे, उत्तर फक्त अभंग आहे. ते अभंग जीवनात उतरवले की सगळे प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून ते सूत्रांप्रमाणे आहे. जगाच्या पाठीवर असा ज्ञान विषय नाही की जो गाथ्यात सापडणार नाही. मी कायम सांगते, गृहिणीने स्वयंपाक कसा करावा, ते संसारिकाने संसार कसा करावा, ते दुकानदाराने दुकानदारी कशी करावी, हे सुद्धा गाथ्यात लिहिलंय. बरेवे दुकानी बैसावे, श्रवण मनन असावे. म्हणून सूत्रांप्रमाणे. दुसरं वैशिष्ट्य, अभंगांची भाषा खूप सोपी आहे. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंत. किती सोपी भाषा आहे. पण भाषा सोपी आहे म्हणून अर्थही सोपा आहे असं समजण्याचं कारण नाही. तुका तरी सहज बोलेवाणी, त्याचे मुखी वेदांत वाहे पाणी. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा आणि येरांनी वाहवा भार माथा. भाषा सोपी आहे पण अर्थ मात्र वेदाचा आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त महत्व प्रतिपादन करण्याची शब्दशक्ती तुकोबऱ्यांच्या अभंगात आहे. वास्तविक जगाच्या पाठीवर अशा काही वस्तू आहे की ज्याचं महत्व शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ समुद्र किती मोठा आहे, कसा आहे, काय शब्द वापरणार. सागरम सागरोपमा, सागराला सागराचीच उपमा, त्याला दुसरा शब्द जगात नाही.
समुद्राचं महत्व शब्दात सांगू शकत नाही, राम रावणाचं युद्ध कदाला शब्दात सांगू शकत नाही, राम नाम किती श्रेष्ठ आहे कुणीही शब्दात सांगू शकत नाही, ज्याचं नाव आहे तोही सांगू शकत नाही, तुझ्या नामाचा तुझं नकळे, पण त्या राम नामाचं निशब्द महत्व तुकोबरांनी इथं शब्दबद्ध केलं, किती शब्दात, तीन. राम नाम जीवनात किती महत्वाचं आहे, तीन शब्द वापरले. राम नाम जीवनामध्ये इतकं महत्वाचं आहे की ते जर तुमच्या कंठात नसेल तर तुमच्या जीवनातील सगळी अटी सगळे प्रयत्न अवघी मिथ्या अटी. किती शब्द वापरले, तीन. राम नाम नसेल तर सगळ्या अटी म्हणजे प्रयत्न मिथ्या आहे, इतकं राम नाम श्रेष्ठ आहे. कमीत कमी शब्दामध्ये तुकोबराय राम नामाचं महत्व सांगतात, त्याच्या पुढे सगळं व्यर्थ आहे, सगळं मिथ्या आहे, सगळं खोट आहे, सगळं व्यर्थ सांगितलं. का हो तुकोबराय, इतकं राम नामाला तुम्ही महत्व का देतात की त्याच्या पुढे सगळं व्यर्थ म्हणतात. तुकोबराय म्हणतात, मी अनुभवाशिवाय बोलत नाही. राम नामाचा तसा जीवनामध्ये अनुभव आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य झाल्यात, त्याचं कारण फक्त रामनाम आहे. मला सांगा, या भूतलावरती शरीर घेऊन येता येतं, पण जाताना शरीर घेऊन जाता येतं का? पण हा नियम तुकोबऱ्यांनी मोडला. तनु मानवी दिव्य रूपीच केली अन्न त्यागी तिये दिव्य लोकास नेली. नियम मोडला तुकोबऱ्यांनी, शरीर घेऊन गेले. कशाच्या बळावर? आयुष्यभर केलेला नामजप आहे. वयांना दगड बांधून पाण्यात टाकले, तरण्याचा काहीच प्रश्न नाही, पण तरीही तीही अशक्य घटना शक्य झाली आणि तुकोबऱ्यांनी जीवनात एक पुरुषार्थ केला. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित सहित वह्या, जय दगडा सहित वह्या, जय दगडा सहित वह्या, तारी देतो. पण काहो तुकोबराय, तुम्हाला लाभ झाला म्हणून श्रेष्ठ म्हणतात, उद्या तुम्हाला हानी झाली तर अश्रेष्ठ म्हणतील, एवढंच कारण आहे का तुकोबराय म्हणता? नाही, दुसरं पण एक कारण आहे की जगात रामनाम श्रेष्ठ म्हणायला. काय कारण आहे? कारण असं आहे म्हटले की प्रत्येकाचा एक धर्म असतो. प्रत्येकाचा एक काय आहे? धर्म आहे. मालकाचा एक धर्म आहे, पत्नीचा एक धर्म आहे, पतीचा एक धर्म आहे, पुत्राचा एक धर्म आहे, तसा दासाचा सुद्धा एक काय आहे? धर्म आहे. काय आहे दासाचा धर्म? दासाचा धर्म आहे त्याने मालकाच्या आवडीने वागावं, त्याने इतरांच्या आवडीने वागू नये. एखादा नोकर आहे, मला सांगा, त्या नोकराने मालकाच्या आवडीने वागल्यावर भलं होईल की लोकांच्या आवडीने? मालकाच्या प्रमोशन मिळेल, पगार वाढेल, मालकाची आवड लक्षात घ्यावी. अकबर बिरबलाच्या कथा सगळ्यांनी ऐकलेल्या असेल, मी कायम सांगत असते. बिरबल इतका हुशार होता की अकबर राजा जेवायचं जरी असेल तरी बिरबलाला विचारून जेवायचं. एक दिवस अकबर राजाला असं वाटलं की वांग्याची भाजी खावी, आणि म्हणून तो अकबर राजा बिरबलाला म्हणतो, बिरबला मला वांग्याची भाजी खावी वाटते, खाऊ की नको? बिरबलाने सांगितलं, तुम्हाला वांग्याची भाजी खावी वाटते? म्हणे हो. मग एक काम करा, अवश्य खा.
म्हणे वांग कसं आहे पण, म्हणे तुम्हाला वांग खाऊ वाटतंय ना, मग काही काळजी करू नका, वांग म्हणजे इतकी चांगली भाजी आहे की त्याच्या इतकी चांगली भाजी जगाच्या पाठीवर दुसरी नाही. सर्व भाज्यांमध्ये भाज्यांचा राजा जो कोण असेल ना म्हटले ते वांग आहे. कशी करा, चव लागते. अकबर राजा म्हणे सर्व भाज्यांचा राजा वांग आहे हे कुठल्याही पुराणात मी अजून तरी ऐकलं नाही. कसं काय सर्व भाज्यांचा राजा वांग आहे? म्हटलं तुम्ही एक तरी भाजी अशी बघितली आहे का ज्या भाजीच्या डोक्यावरती राजासारखी छत्री संरक्षणासाठी काटे वगैरे असं? म्हटले नाही. सर्व भाज्यांचा राजा कोण आहे? वांग. आवश्यक आहे. अकबर राजाने वांग बनवायला लावलं, वांग खाल्लं, दुर्दैव आवडलं नाही, 15 दिवस जाऊ दिले. आणि मग बिरबला म्हणता, बिरबला तू वांग्याचं खूप कौतुक केलं पण मला काही वांग आवडलं नाही. म्हटले राजेसाहेब तुम्हाला वांग आवडलं नाही? म्हणे नाही. अहो ते वांग काय वांग आहे का? जगातल्या सर्व भाज्यांमध्ये सगळ्यात निकृष्ट भाजी म्हणजे कोणती? वांग्याची. अकबर राजा म्हणे 15 दिवसाआधी हाच कौतुक करत होता, आता हाच म्हणतो सगळ्यात निकृष्ट. म्हणे बिरबला हेही कुठं ऐकलं नाही की सगळ्या भाज्या सगळ्यात निकृष्ट वांग आहे? कुठं लिहिलंय म्हटले असे? म्हणे राजेसाहेब लिहायचं काय, अहो जरा निरीक्षण करा ना त्या वांग्याचं, जे बाहेरूनच टोचतं ते आतून काय चांगलं लागणार आहे. अकबर राजा बिरबला म्हणतो, बिरबला मला एक उत्तर दे, वांग चांगलं की वांग वाईट? बिरबल म्हटले राजेसाहेब एक सांगू, तुम्हाला वांग आवडत असेल खाण्यासाठी तर माझ्याकरता वांग सर्वश्रेष्ठ आहे, आणि तेच जर तुम्हाला आवडत नसेल तर वांग माझ्याकरता सगळ्यात निकृष्ट आहे, कारण मी दास तुमचा आहे वांग्याचा. मालकाला जे आवडतं ते सगळ्यात श्रेष्ठ, आणि जे मालकाला आवडत नाही ते सगळ्यात निकृष्ट, याला दासाचा धर्म म्हणतात. तुकोबराय म्हणतात मीही दास आहे. कुणाचा? तुमचे दासीचा दास करून ठेवा, आणि माझ्या मालकाला जे आवडतं ना ते जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. मग माझ्या मालकाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाला नामाचा उच्चार आवडतो ना, म्हणून तुकोबराय म्हणतात ते नाम माझ्याकरता सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते कंठात नसेल तर मग अवघी मिथ्या अटी, मग सगळं मिथ्या, सगळं व्यर्थ. नामाशिवाय कितीही अटी म्हणजे किती प्रयत्न करा. आता अवघी म्हणजे सगळे प्रयत्न म्हणतात. सगळे म्हणजे नेमके कोणते प्रयत्न? प्रयत्नाचे दोन प्रकार आहे. एक तर माणूस संसारात प्रयत्न करतो, आणि नाही तर माणूस परमार्थात प्रयत्न करतो. मग काहो तुकोबराय, कंठात नाम न घेता केलेले संसारातले प्रयत्न मिथ्या की कंठात नाम न घेता केलेले परमार्थातले प्रयत्न मिथ्या? काय नेमकं मिथ्या होईल, परमार्थ की संसार? तर तुकोबराय सांगतात, बाबा संसार मिथ्या होण्याचं काही कारणच नाही, कारण तो असाही मिथ्या आणि तसाही. तो नाम घेऊन करा तरी संसार मिथ्याच, आणि न घेऊन करा तरी संसार मिथ्याच आहे. मी समजा तुम्हाला असं म्हटले की तुमच्या घरात जो कोळशे असतील,
कोळशे चुलीतले, ते कोळशे रोज जर तुम्ही घासले नाही, धुतले नाही, पुसले नाही तर ते काळे होऊन जातील. ऐकायला तरी बरं वाटतंय का? अहो कोळशे घासले तरी काळे, नाही घासले तरी काळे, धुतले तरी काळे, नाही धुतले तरी काळे, आणि घासून घासून संपले तरी काळेच. संसारातली विश्रांतीही मिथ्या, संसारातले प्रयत्नही मिथ्या, संसार कसाही केला तरी तो मिथ्या. आद्य शंकराचार्य सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्षामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. एक ब्रह्म सोडलं ना सगळं जग मिथ्या आहे, भासमान आहे. आता काही गोष्टी इथून सांगणं खूप सोपं असतं, पण ऐकणारे फार हुशार असतात. ज्यावेळेस आद्य शंकराचार्य असे प्रवचनात सांगू लागले की एक ब्रह्म, एक भगवंत सोडला ती सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, आणि ते सकाळी आचार्य असे रस्त्याने चालले आणि त्यांच्यावर एक बैल असा हुंदडून आला. आता स्वाभाविक आहे ते पळाले. त्यांचं प्रवचन ऐकणारे एक दोन जण तिथं आले आणि म्हटले का हो, रात्री सांगत होते की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, सगळं जग काय आहे मिथ्या आहे, सगळं जग खोटं आहे. मग जग खोटं तर जगातला हा बैल सुद्धा खोटा, मग खोट्या बैलाला बघून तुम्ही का पळाले? कुणाला प्रश्न विचारलाय? आचार्यांना. ते आचार्य होते, त्यांनी एका मिनिटात उत्तर दिलं. ते म्हटले, तुमचा प्रश्न खरा आहे की मीच म्हटलो देव सोडून सगळं खोटं, मग त्या खोट्या संसारातला हा बैल सुद्धा खोटा. या बैल खोटा, त्या खोट्या बैलाला मी बघून का पळालो तो ऐका, बैलही खोटा, मग बैलाचं हुंदाडणं सुद्धा खोट, माझं पळणं कोणतं खरं आहे तेही खोटच आहे ना बाबा. देव सोडून सगळंच खोटं आहे, सगळंच मिथ्या आहे. आणि म्हणून राम नाम कंठात न घेता केलेला संसार मिथ्या होण्याचं कारण नाही, तो असाही मिथ्या तसाही मिथ्या. मग तुकोबरा इथं जे अवघी मिथ्या अटी म्हणताय त्या कोणत्या अटी, ते कोणते प्रयत्न? तर ते प्रयत्न आहे परमार्थातले. संसार तुमचा मिथ्या आहेच, पण परमार्थ मिथ्या होऊ नये, तो खोटा होऊ नये, व्यर्थ जाऊ नये, तर सावध व्हा आणि कंठामध्ये रामनाम घ्या. काय असतं? आपण फक्त शेवटीच म्हणतो रामनाम सत्य हे, ते जिवंतपणे अनुकरण करणं फार महत्वाचं आहे. रामनाम जीवनात इतकं महत्वाचं आहे की रामनाम न घेता तुम्ही धर्माचं अनुष्ठान करा, तुम्ही किती तीर्थयात्रा करा, चारिधाम करा, काहीही करा, पण राम नाम नसेल तर सगळं मिथ्या आहे, सगळं मिथ्या. हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन हे सगळं कशा करता आहे? फक्त देवाचं नाव कंठात यावं याच्या करताय. आणि हे सगळं होऊन जर राम नाम येत नसेल तर हे भजन कीर्तन सुद्धा अवघी मिथ्या अटी म्हटलं. एखादा माणूस घरून निघतो कुठं चालले, हरिपाठाला. हरिपाठाला येतात, कट्ट्यावरती मित्र भेटतो, गप्पा मारतात, इकडं हरिपाठात जय विठ्ठल होतं, हा घरी जातो, कुठं गेले होते? अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी. कीर्तन दोन तास या करता आहे की सगळ्यांचं भजन व्हावं, पण दोन तास कीर्तन होऊन जर भजन होत नसेल, इकड तिकडच्या गप्पा होत असेल, तर कीर्तन सुद्धा अवघी मिथ्या अटी. चारधाम यात्रेला तुम्ही जात असाल, त्रिवेणी संगमावर आंघोळी करत असाल, पण कंठात नाम नसेल तर त्रिवेणी संगमावर आंघोळ करणं आणि नाना तीर्थ भ्रमण करणं सुद्धा मिथ्या आहे. आमची माऊली गोड उदाहरण देतात, त्रिवेणी संगमी काय तो उपयोग नाही. काय होत? आपण चारिधाम यात्रा करतो. चारिधाम यात्रा कशा करत आहे? जाताना म्हणावं आम्ही अमक्या क्षेत्राला चाललोय, त्या क्षेत्राचं नाव मुखात येतं. जात असताना भजन करत जावं, तिथं गेल्यानंतर विधी तो हरिकथा, तिथं गेल्यानंतर भगवंताची कथा श्रवण करावी, आणि येतानाही म्हणावं आम्ही अमक्या तीर्थक्षेत्राला जाऊन आलो, या स्मरणात तीर्थयात्रा घडावी. पण आपलं वेगळंच असतं, आपलं जे घरी असतं ना त्याहीपेक्षा जास्त तीर्थयात्रेला असतं. बरोबर आहे की नाही? घरी जे असतं, भांडी धुणं काय असेल, सगळ्या गोष्टी तीर्थक्षेत्रावर असतात. घरी जे असतील वादविवाद तेही कुठे असतात? तीर्थक्षेत्रावर. मग उपयोग नाही. माऊली म्हणता तीर्थयात्रा ही व्यर्थ. श्रीमद भागवताचं महात्म्य आहे. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की धर्मसनुष्टम पुसा विश्वसेक कथा सुया अन्नोत्पादेन यदि रतिम श्रम एव ही केवलम. जर भगवंताच्या नामामध्ये तुम्हाला रती म्हणजे प्रेम नसेल तर तुम्ही केलेला सर्व परमार्थ श्रम एव ही केवलम म्हणजे फक्त अटी आहे, आणि तीही कशी? मिथ्या अटी आहे, अवघी मिथ्या अटी. उपयोग नाही. एक लक्षात घ्या,
नामदेवरायांनी कीर्तन परंपरा का काढली? कीर्तनकाराचंही स्मरण व्हावं, टाळकऱ्यांचंही स्मरण व्हावं, भगवंताच्या नामाचं श्रोत्यांचंही स्मरण व्हावं, गायक वादकांचंही स्मरण व्हावं, याच्याकरता कीर्तन परंपरा आहे. आणि जर हे होत नसेल तर उपयोग नाही. कीर्तन सांग हो यंग हरिरूप सततम कीर्तयंतो मा यतंत सुरवता नमस्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत देवाचं चिंतन, याचं नाव काय आहे? कीर्तन. आणि कीर्तनात जर हे सगळं होत नसेल तर कीर्तन सुद्धा अवघी मिथ्या अटे. मग जो सिद्धांत माऊलींनी हरिपाठात लिहिला, जो सिद्धांत व्यासांनी खऱ्या अर्थाने श्रीमद भागवतात लिहिला, तो सिद्धांत जगद्गुरु तुकोबराय आपल्या गाथ्यामध्ये अभंगाच्या प्रथम चरणात. अवघी मिथ्याटी, अवघी मिथ्याटी, अवघी मिथ्याटी, अवघी मिथ्याटी, अवघी मिथ्याटी, अवघी मिथ्या. नाम नसेल तर तुमच्या परमार्थिक ज्या अटी आहेत ना,
त्या सगळ्या काय आहे, मिथ्या आहे, सगळ्या व्यर्थ आहे. परमार्थ तुमचा फलद्रुप होऊ शकत नाही जोपर्यंत तो रामकंठामध्ये येत नाही, जोपर्यंत नामकंठामध्ये येत नाही. मग याकरता आमचा परमार्थ सफल व्हावा याकरता काय केलं पाहिजे? काही नाही, नाम घेतलं पाहिजे. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत वेळ आहे. वेळ कमी आहे याही पेक्षा अजून वेळ आहे हे फार महत्वाचं आहे. किती श्वास राहिले माहीत नाही, पण चालू आहे ना श्वास, तोपर्यंत रामनाम घ्यावं. काय होईल महाराज, काय आहे कलियुगामध्ये फायद्याशिवाय कुठली गोष्ट माणूस करत नाही. काय फायदा आहे नाम घेतल्याचा? अनेक फायदे, किती सांगावे. कंठी नाम शिक्का आता कळी काळाशी धक्का. कंठात नाम असेल त्या काळाला सुद्धा आपलं गुलाम करता येतं, त्याला पुढेही ढकलता येतं आणि बोलवताही येतं. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. काळावरही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावतो. नाम घ्या, काळावरही सत्ता कराल, पहिलं या ठिकाणी फायदा आहे. दुसरा फायदा, कितीही जीवनात पाप असेल तरी नामाने ते जातं. तृण अग्नि मेळे समरस झाले, ब्रह्म हत्याराशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला, पुण्य प्राप्त होत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणाकरे. काय किती लाभ सांगावे? हे शरीर फार नासक कुचक नाशिवंत आहे, पण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कधी जो स्मरे अच्युत सर्व काळ, जो वधे अच्युत सर्व काळ. या नाशिवंत शरीराला सुद्धा पुण्यवान करण्याची ताकद नामामध्ये आहे. किती फायदे सांगावे. नाम घ्याल ना मुखात, तर अजून तीन फायदे सांगतात. हरी नाम के तीन गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ जाव. घरी एखादा मुलगा बापाच्या पाया पडत नसेल, सून सासूच्या पाया पडत नसेल, परंतु कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनकाराचं वय न बघता लोक पाया पडतात. ही कीर्तनकाराची ताकद आहे का? अजिबात नाही. ही ताकद आहे त्याच्या मुखात येणाऱ्या नामाची. जिथं नाम आहे महाराज तिथं माणूस वाकल्याशिवाय राहत नाही. आज लोक एखाद्या माणसाला सांगा तुला 500 रुपये देतो, चार माणसामध्ये माझ्या पाया पडतो, म्हणजे तुझे 500 तुलाच राहू दे, मी तुला 1000 देतो, तू माझ्या पाया पड. आज प्रत्येक जण मोठा आहे, कुणी लहान नाही आहे, पण तरी सुद्धा वागतात आपल्या पुढे अजिबात नाही. त्या नामाची ताकद आहे, बरोबर आहे की नाही? हर कोई लागत पाव, खाणे को मिष्टान्न मिले. भजन करा महाराज, जेवायला मिष्टान्न मिळतं. बऱ्याच लोकांनी मिष्टान्नाची व्याख्या वेगळी केली आहे. गोड धोड जेवण याला मिष्टान्न म्हणत नाही. आध्यात्मिक चिंतनामध्ये जे सात्विक भावनेने बनवलेलं असतं, जे प्रेमाने दिलं जातं ना, त्याला मिष्टान्न म्हणतात. आज लोक देवाला इतकं मानत नाही इतकं कीर्तनकारांना मानतात, इतकं भजन करणाऱ्यांना मानतात, इतकं वारकऱ्यांना मानतात. हे मिष्टान्न मिळतं त्यांच्याकडून, प्रेमाने मिळणारी चटणीसुद्धा, चटणी भाकर सुद्धा काय आहे? मिष्टान्न आहे. आणि अखेर वैकुंठ जाव, किती फायदे आहे, किती फायदे सांगावे. महाराज म्हणतात सगळेच फायदे नामाने होतात, म्हणून जीवनामध्ये राम नाम खूप महत्वाचं आहे. अवघे होती लाभ एकाया चिंतने, अवघे होती लाभ एकाया चिंतने,
चिंतनी खूप लाभ होतात, खूप फायदा आहे. तुम्ही नाम घ्या, पण कोणतं नाम? राम नाही जवळ आहे म्हणून दोनदा सावध म्हणतात अभंगाच्या द्वितीय चरणात. सावधान सावधान संकटही येणार आहे आणि वेळही कमी आहे त्याला सावध केलं जातं. मला सांगा, तुकोबरे आपल्या सगळ्यांना सावध करतात? या दोन्ही कंडिशन मध्ये आपण बसतो का? तर नक्कीच बसतो. आपल्या सगळ्यांवर संकट येणार आहे की एखाद्याला गॅरंटी येणार नाही. कोणतं संकट? त्याचं नाव आहे मृत्यू, त्याचं नाव आहे काळ. बरोबर आहे नाही? जातस्य ही ध्रुव मृत्यू हे ठरलेलं आहे महाराज. उपजेते नासे, निश्चित आहे, निश्चित नाही. त्याला एक शब्द आहे सुनिश्चित. उपजलिया पिंडा मरण सांगाते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी ठरलंय की रिटर्नचं तिकीट. रिझर्वेशन मध्ये काय असतं? रिटर्नचं तिकीट असतं. एका बाजूचं नाही. काहींना वाटत असेल आमची कर्म बघून मग ठरतं कधी जायचं. नाही, जन्माला येताच ठरतं महाराज की पुन्हा कधी जायचंय. पण काहींच्या मरणात बदल होतो. जसं आजींच्या बाबतीत त्यांनी भगवंताला साकडं घालावं लगेच जावं. हा बदल का झाला? याचं कारण आहे काळावर मग सत्ता असेल तर मग काळ ताब्यात येतो. मग जायचं असेल तर जाता येतं, राहायचं असेल तर राहता येतं. पण खऱ्या अर्थाने आपल्या सामान्यांच्या बाबतीत येणंही ठरलेलं आहे आणि जाणंही ठरलेलं आहे. आणि म्हणून काळ निश्चित आपल्यावर अशा प्रकारे संकट येणार आहे. बरं, वेळ भरपूर आहे का आपल्याकडं? नाही, वेळ फार कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणीले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पिळा रोगक्षय काय भजनासी उरले. अल्प आयुष्य आहे, खूप कमी वेळ आहे. किती कमी वेळ, किती कमी वेळ. बऱ्याच लोकांना वाटतं आहे 100 वर्ष.
आणि खरं सांगू का, जे हे आयुष्य जास्त समजताना त्यांचं आयुष्य व्यर्थ जातं, खूप कमी वेळ आहे. आज रात्री आपण झोपू, कुणालाही गॅरंटी देता येणार नाही की सकाळी आम्ही उठू. म्हणून परमार्थाची सुरुवात सकाळी डोळे उघडल्यापासून करा, ते डोळे झाकेपर्यंत करा, आयुष्यातही डोळे झाकेपर्यंत परमार्थ करा. ज्यावेळेस सकाळी आपण उठतो, उठल्यानंतर डोळे उघडतो, कल्पना करा संपूर्ण विश्वाचा जो आराखडा आहे, हिशोब आहे, त्याच्यानुसार रोज अशा प्रकारे 1,00,000 लोक सकाळी उठत नाही, मृत्यूचं प्रमाण आहे. विश्वातले 1,00,000 लोक सकाळी झोपेतून उठत नाही. त्या 1,00,000 सकाळी डोळे उघडले की विचार करायचा, 1,00,000 आपला नंबर लागलेला. भगवंताने त्या 1,00,000 थोडीशी कृपा माझ्यावर जास्त केलेली आहे. 1,00,000 आपला नंबर लागला नाही, ही पहिली कृपा. आपल्या घरातले 4 माणसं उठले, ती दुसरी कृपा की आपल्या मधलं कुणी गेलेलं. जगामध्ये 1 व्यक्ती गेली की त्याचं संपूर्ण कुटुंब महाराज दुःखी होतं, 1 व्यक्ती गेली की त्या व्यक्तीच्या जीवनातला प्रत्येक क्षण संपतो. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर भगवंताचे धन्यवाद मानावे. पण आपल्याला वाटतं आहे अजून खूप आयुष्य, म्हणून त्या सकाळचं आपल्याला कौतुक वाटत. जीवनात प्रत्येक वेळ ही अद्वितीय आहे. आता जे वाजलेत घड्याळामध्ये 10:45, किती वाजलेत? 10:45. तारीख किती आहे? 27/12/2018. मला तुमच्यापैकी कोणीतरी सांगा की 27/12/2018 10:45 पुन्हा कधी वाजणार आहे? कधी वाजणार आहे? वाजतील का? कुणी किती प्रयत्न केला म्हणजे ही वेळ परत येणार आहे? प्रत्येक वेळ अद्वितीय आहे, आणि प्रत्येक वेळेचा सदउपयोग केला तर आपण सावध झालो असं म्हणता येईल. आणि म्हणून सावध व्हा. तुकोबराय म्हणतात सावध व्हा, ही वेळ परत येणार नाही. आणि म्हणून पण दोनदा सावध करतात. का दोनदा? द्विरुक्ती हा तर शास्त्रातला दोष आहे, पण दोन कारण आहे द्विरुक्तीचे. एक म्हणजे तळमळ आहे, तळमळीने माणूस वारंवार सांगतं. आणि दुसरं कारण, प्रत्येक माणसाला दोनदा सावध करण्याची गरज आहे. पहिल्यांदा सावध केलं तर तारुण्यामध्ये, पहिल्यांदा सावध कुठं केलं जातं? तारुण्यात. तेही कुठं? मंडपामध्ये. कोणत्या? लग्न मंडपामध्ये. शुभमंगल, अजूनही वेळ आहे, टाळी लागली नाही, सावध व्हायचा असेल तर व्हा. तिथं कुणी होत नाही, एकच झाले सावध, सज्जनगडावरती निघून गेलेत. बरं, तिथं नाही सावध झालं तर दुसऱ्यांदा सावध केलं तर उतार वयामध्ये. कोणत्या वयामध्ये? उतार वयामध्ये. आता हात दुखताय, पाय दुखताय, गुडघे दुखताय, कंबर दुखताय, आता तरी सावध व्हा. वर्णन आलंय, सावध व्हा. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एकदा तारुण्यात सावधान, एकदा म्हातारपणात सावधान, पण तरीही बहुतांशी आपण सावध होत नाही. कसं सावध व्हायचं? तुकोबऱ्या तो विधी सांगतात की उगवी संकल्पी हे मन. उगवणे म्हणजे बाजूला करणे. तुमचं मन संसारिक संकल्पांपासून बाजूला करा आणि अशा पद्धतीने तुम्ही सावध व्हा. महाराज, संसारिक संकल्प मन काय बाजूला करायचं? आमचा संसार फार मोठा आहे. आम्ही मन बाजूला केलंही होतं, परंतु ते मन पुन्हा अशा प्रकारे तिथं जातं. बहुतांश असं होतं. बरेच लोक आयुष्यभर परमार्थ करतात, मन संसारापासून अलिप्त करतात. खाऊ न येते, खात नाही, पिऊ न येते, पित नाही, पण शेवट शेवट सांडील येते मांडे. शेवटी जे सांडलंय, जे त्याग केलाय, ते मांडण्याचा प्रयत्न करतात. पण असं जर केलं तर काळ मात्र दंड केल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या तृतीय चरणात सांडील येते मांडे. चिंतन उर्वरित वेळेमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी गोड असं भजन करायचंय. कल्पना आहे सगळ्यांना, फार थंडी वाजलेली आहे, पण आपले दोन्ही हात मोकळे करून जर टाळी वाजवाल तर नक्की थंडीही जाईल आणि भजनही झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने आपल्या दोन्ही हात वरती करायचे, गोड असं भजन करायचं.
कीर्तन झालं असं म्हणता येत नाही. कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे त्याने स्वतःही भजन करावं आणि सगळ्यांकडून बळजबरी का होईना करून घ्यावं, इच्छा नसली तरी करून घ्यावं. मी अपेक्षा करते, गृहित धरते की तुम्ही सगळ्यांनी भजन केलेलं असावं आणि म्हणून सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आज तुकोबरे आपला सांगतात की बाबांनो सावध व्हा, काळ घ्यायला येण्याच्या आत सावध व्हा. कसं सावध व्हायचं आहे? सावध असं व्हायचं आहे की जीवनामध्ये नामचिंतन करायचं आहे आणि ते करत असताना काही गोष्टींचा त्याग करायचा आहे. सांडणे म्हणजे त्याग करणे. परमार्थ करत असताना त्यागाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही आणि वारकरी संप्रदायामध्ये तर फार छोटा त्याग आहे. हटयोगासारखं आपल्याला काही भगवी वस्त्र घालून अरण्यात जायला सांगितलं नाही, पण काय त्याग करायचा आहे, काय खावं, काय प्यावं, काय खाऊ नये, काय पिऊ नये, काय लिहू नये, या सगळ्या गोष्टीचा एक वैचारिक या ठिकाणी अनुबंध आहे, विचार आहे, नियम आहे. पण हे सामान्य नियम सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना पाळता येत नाही. जे आपण अन्न खातो त्याच्यावरती आपली बुद्धी आहे, जसं बुद्धी तसं चरित्र आहे. आणि चरित्र चांगलं घडवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे काय आहे? अन्न आहे. जसं अन्न तसंच मन. अन्न सात्विक तर मनही सात्विक, अन्न तामशी तर मनही तामशी. म्हणून अन्न कसं सेवन करा हा सगळ्याचा विचार आहे. पण या सगळ्याला सांडावं. बरेच लोक सांडतात आणि शेवटी शेवटी मांडण्याचा आग्रह धरतात आणि असं केल्याने काळ दंड केल्याशिवाय राहत नाही. दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला नाही, आयुष्यभर तुम्ही परमार्थ केला नाही, नास्तिक राहिलात आणि शेवट शेवट मरणाच्या 10 दिवस अगोदर तुम्ही परमार्थिक झालात, गळ्यात तुळशीची माळ घातली, भजन केलं, कीर्तन केलं, तर ते 10 दिवस तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतील. माऊलींची ज्ञानेश्वर ते गोड ओवी आहे की शेवट लिये भक्ती, म्हणजे शेवट शेवट जरी भक्ती केली, अंतकालेची मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, अंतकाली हे कलेवर त्याग करताना जरी नाम घेतलं तरी ते मोक्षाला नेतं. पण याच्या उलटही ऐकून घ्या, पण याच्या उलट एखाद्याने आयुष्यभर परमार्थ केला, किती दिवस परमार्थ केला? आयुष्यभर, आणि शेवट शेवट सोडून दिला, तर त्याला मात्र काळ दंड केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आग्रह उरल्या काळदंडे, शेवटी शेवटी जे सांडलंय त्याचा आग्रह धरू नका. काही लोक म्हणतील महाराज सांडण्याचा मांडण्याचा प्रश्नच नाही, आमच्या मागे इतका मोठा व्याप आहे आम्ही ते त्यागूही शकत नाही आणि म्हणून त्या त्याग आमच्याकडून होणार नाही, ते भजन आमच्याकडून होणार नाही. फार मोठा प्रपंच आहे, फार मोठा व्याप आहे, फार मोठी जबाबदारी आहे. भागा येणं म्हणजे नशिबाला येणं. आमच्या नशिबात खूप मोठी जबाबदारी आहे. तुकोबराय म्हणतात तुमच्या जे भागाला आलंय ना ते एक काम करा, ते तुम्ही पांडुरंगाला द्या आणि तुम्ही मात्र त्याचं चिंतन करा अभंगाच्या शेवटच्या चरणात.
असतात की तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा, जे नशिबाला आलाय जो संसार त्या जबाबदाऱ्या कधीतरी त्या त्याला देऊन बघा, आणि तुम्ही मात्र त्या वेळेत देवाचं स्मरण करा. बरेच लोक म्हणतील आमच्या जबाबदाऱ्या तो स्वीकारेल का, आपण कधी देतच नाही तर तो कशाला काय स्वीकारेल. जनाबाईच्या गौऱ्या भगवंताने थापाव्या, जनाबाईने भजन करावं. जनाबाईचं दळण भगवंताने दळावं, जनाबाईने भजन करावं. कबीराचे शिले भगवंताने विनावे आणि कबीरांनी देवाचं स्मरण करावं. का? त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या म्हणून देवाने स्वीकारल्या. आपण आपल्या जबाबदाऱ्या आपल्या मुलांना देत नाही तर देवाला कुठे. देवाचं एक ब्रीद आहे, जो मेरे नाम मे उसके काम मे. तुम्ही माझं नाव घ्या, मी तुमच्या कामाल्याशिवाय राहणार नाही. जो मेरे नाम मे उसके काम मे, और जो अपने ही काम मे भी अपने दाम मे. तुम्ही जर तुमचं काम करत असाल तर मी कशाला येऊ, मी माझ्या धामाला राहतो. कधीतरी आपलं काम त्याला देऊन बघा आणि त्याचं नाम घेऊन बघा. नक्की या मानवी जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवनाची सार्थकता किंवा सावधानता केवळ हरिनामाशिवाय नाही, हरिनाम जीवनात महत्त्वाचं आहे. आपण शेवट जे वाक्य म्हणतो की राम नाम सत्य आहे, ते जीवनात उतरवण्याकरता तुकोबऱ्यांचा अभंग सार्थकी ठरतो. की बाबांनो, अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी, म्हणून सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली.